श्री पतंजलि महामुनये नमः। आता प्रस्तुत सूत्रामध्ये अभ्यास आणि वैराग्य या जोडगोळीचा निर्देश हा योगोपाय म्हणजे योगाचा उपाय, समाधीचा उपाय, निरोधाचा उपाय म्हणून सांगितला गेलाय। त्याचा थोडासा थोडक्यात, खरं म्हणजे थोडक्यात पण शास्त्रोचित असा आणि शास्त्राभिप्रेत असा या ठिकाणी थोडा विचार करूया आपण। अभ्यास हा चित्ताला स्थिती, स्थैर्य, अचलत्व, अच्युतत्व, निष्कलत्व, अस्खलित्व वगैरे देण्याचा प्रकार आहे। तसंच मर्यादाशील बनवणं, आवृत्त्यांतरित करणं म्हणजे वृत्तींमध्ये सतत आवृत्त्यांतर न होऊ देणं, तसंच निरव प्रशांत आणि समाधानी चित्त याचं सर्जन करणं, चित्ताला उपशांत करणं असाही यासाठी जो केलेला प्रयत्न असतो तो प्रयत्न म्हणजे अभ्यास असतो। म्हणूनच सूत्रकार म्हणतात स्थितौ यत्नो अभ्यासः, अर्थात चित्ताची आता जी सांगितली ती स्थिती, त्या स्थिती आता जे गुण सांगितले त्या गुणांसाठी जो प्रयत्न केला जातो, चित्ताला तो धर्म प्राप्त करून देण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याला अभ्यास असं या शास्त्रात म्हटलेलं आहे। आणि सूत्राचा अर्थ विस्तार करताना भाष्यकार म्हणतात चित्तस्य अवृत्तिकस्य प्रशांतवाहिता स्थिती। आता या चित्ताची स्थिती म्हणजे अर्थ काय, तर भाष्यकार अर्थखुलासा करताना म्हणतात चित्ताचा अवृत्त्यात्मक किंवा आवृत्त्यांतरात्मक, अवृत्त्यांतरात्मक असा निस्तरंग प्रशांत प्रवाह म्हणजे स्थिती। चित्ताचा असा प्रशांत प्रवाह, निस्तरंग प्रवाह, वृत्त्यांतराच्या अभावात असणारा निस्तरंग संथ असा प्रवाह, शांत प्रवाह, प्रशांत प्रवाह, त्याला स्थिती असं या ठिकाणी आपण समजलं पाहिजे असं भाष्यकार आपल्याला सांगतात। त्यानंतर तदर्थ प्रयत्नो वीर्यम उत्साह, अशा स्थितीसाठी जे वीर्य म्हणजे सामर्थ्य आणि तसंच उत्साह हा जो असतो त्याला यत्न म्हणलंय। यत्न म्हणजे धडपड नाहीये, धडपड कदाचित असेल पण धडपड कशासाठी असते, तर त्याचं मुख्य लक्षण म्हणजे त्या ठिकाणी अशी स्थिती आपल्याला मिळावी त्यासाठी एक सामर्थ्य, वीर्य आणि उत्साह हा जो असतो त्याला यत्न असं म्हटलेलं आहे। त्यानंतर तदर्थ प्रयत्नो वीर्यम उत्साह, अशा स्थितीसाठी जे वीर्य म्हणजे सामर्थ्य आणि तसंच उत्साह हा जो असतो त्याला यत्न म्हणलंय। यत्न म्हणजे धडपड नाहीये, धडपड कदाचित असेल पण धडपड कशासाठी असते, तर त्याचं मुख्य लक्षण म्हणजे त्या ठिकाणी अशी स्थिती आपल्याला मिळावी त्यासाठी एक सामर्थ्य, वीर्य आणि उत्साह हा जो असतो त्याला यत्न असं म्हटलेलं आहे। आणि पुढे असं म्हणतात संपिपादयिष्या तत्साधनानुष्ठान अभ्यास, त्या स्थितीला संपादित करण्याची इच्छा आणि तदनुसार साधनांचं अनुष्ठान करणं हा अभ्यास असतो। आता हा अभ्यास कसा आणि किती असावा हे लगेच 14व्या सूत्रामध्ये सूत्रकार सांगणार आहेत। ते काय सांगतात, दीर्घकाल निरंतर सत्कार भावनेन, आर्ततेन आणि रुजूभावानं हा अभ्यास असावा असो। आता योगशास्त्रात अभ्यास या संकल्पनेचा अर्थ काय आहे हे आपण आता व्यासभाषामध्ये पाहिलं। आता गीताशास्त्राला सुद्धा अभ्यास या संकल्पनेचा अर्थ तसाच आहे असं दिसत। गीता भाष्यामध्ये शंकराचार्य म्हणतात अभ्यास नाम चित्त भूमो कस्यांचित समान प्रत्यावृत्ती चित्तस्य।
अभ्यास म्हणजे अशी एक चित्तभूमी किंवा चित्ताची अवस्था ज्यात विवक्षित प्रत्ययाशिवाय दुसरा प्रत्यय न आणणारा शांत वृत्ती प्रवाह अर्थात हा वृत्त्यांतराभावात असणारा शांत चित्त प्रवाह असतो. दुसरे गीता भाष्यकार रामानुजाचार्य म्हणतात की अभ्यासाचा जो योगिक अर्थ स्पष्ट करताना ते म्हणतात की आत्म्याच्या उदात्त गुणांमध्ये चित्ताला व्यापृत करून ठेवणं हा अभ्यास असतो. ते म्हणतात आत्मनो गुणाकरत्व अभ्यास जनित अभिमुख्येन. अर्थात आत्मस्थ अवस्था ही सर्व ईर्ष्या इच्छा आकांक्षा तृष्णा यांना कापुराला अग्निसंपर्क मिळवण्यासारखी असते. ही आत्माभिमुख अवस्था जी असते ना ती का सांगितली जाते तर रामानुजाचार्यांनी बरोबर तो तात्पर्यार्थ हेरलाय की आत्माभिमुख माणूस झाला की आपोआपच आकांक्षा इच्छा ईर्ष्या तृष्णा या सगळ्या कापुराला अग्नि लागल्यासारख्या जळून जातात. आणि या तात्पर्यावर अनुसंधान ठेवूनच रामानुजाचार्य तसं भाष्य करतात. अशा प्रकारे अभ्यास या पदाचा तांत्रिक अर्थ योगाच्या रहस्याला अत्यंत सुसंगत असला तरी त्याचा वाच्यार्थ किंवा प्रसिद्धार्थ सुद्धा रहस्यार्थाला प्रतिकूल किंवा विसंगत नसतो असं म्हणावं लागतं. कारण साधकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा योगारंभावस्थेत तो जो अर्थ आहे प्रसिद्धार्थ आहे तो सुसंगतच असतो. योगारंभावस्थेमध्ये सारा यत्न प्रयत्न आयास प्रयास श्रम परिश्रम यातायात हे साक्षात चित्तवृत्तींचा चित्तव्यापारांचा अवरोध करणारे नसतात किंवा साक्षात निवृत्तीरूप नसतात तर आत्मोद्धाराच्या बुभुक्षेनं प्रवृत्तीरूप असतात. कारण तेव्हा शोधन प्रतिबोध म्हणजे ज्याला रिफॉर्मेटिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात तो जागृत असतो. शोधन प्रतिबोध किंवा ज्याला रिफॉर्मेटिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात की आपला अभ्युदय व्हावा आपण आपला अभ्युदय करून घ्यावा ही एक आंतरिक जी ओढ असते ती चांगलीच जागृत झालेली असते. या अवस्थेमध्ये बंद डोळ्याच्या ध्यानाभ्यासापेक्षा अलग लक्षात या अवस्थेमध्ये बंद डोळ्यांच्या किंवा मिटल्या डोळ्यांच्या ध्यानाभ्यासापेक्षा उघड्या डोळ्यांच्या शारीर मानसिक प्रवृत्त्यात्मक साधना असतात. शरीराला अंतर्मनाला बलवान आणि विकृती मुक्त असा एक प्रकारे कोट किल्ला बनवून अंतर्मनाला निर्वंच ठेवणे यासाठी हा शारीर मानसिक प्राणिक साधना असतात. आणि योगाची नीती धर्म प्रणाली जी आहे त्याचं काटेकोर पालन करून धर्म मार्ग हा आक्रमित करीत राहणं पुण्य संचय करणं पाप निर्मूलन करणं पापक्षालन करणं हे या ठिकाणी विहित असत. चित्ताच्या शांतावस्थेला त्या त्या साधना अत्यंत महत्वाच्या असतात. चित्ताचा किंवा अंतर्मनाचा कोट म्हणजे किल्ला म्हणजे शरीरेंद्रिय संघात हा ठिसूळ दुर्बल प्रकोपी व्यथाग्रस्त खिळखिळीत असणं म्हणजे चित्ताला सतत वंचनेत ठेवण्यासारखं असतं. अशा परिस्थितीत चित्ताला तथाकथित राजयोग घडणं केवळ असंभवनीय असतं. त्यामुळे बाह्य मनाचं म्हणजे व्यक्त मनाचं आणि शरीरांगांचं त्यांचे जे प्रग्रह निग्रह असतात क्षोभ प्रतिकारक किंवा व्याघात शोषक शक्ती ज्याला शॉक ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटीज असं म्हणता येईल की शरीरामध्ये मनामध्ये ही शॉक ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी यायला पाहिजे अर्थात व्याघात शोषक शक्ती ही यायला पाहिजे. आता आणि ही शक्ती वर्धित करणं हे आवश्यक असतं म्हणजे शॉक ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतात
ती वर्धित करणं हे आवश्यक असतं. नायमात्मा बलहीनेन लभ्यः ही जी काटकश्रुती आहे ती स्पष्टपणे असं म्हणते की आत्मप्राप्तीसाठी बलान्वित अशी सायकोसोमॅटिक, खरं म्हणजे सायकोफिजिओलॉजिकल अशी अवस्था लागते. ते जे बल आहे ते केवळ पैलवानाचं बल नाही आहे, त्यात आत्मबल आहे, बुद्धिबळ आहे, धैर्य आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लागत असतात. अर्थात ही शॉक ऑब्झॉर्बिंग कॅपॅसिटी जी आहे ती ह्या शक्तीला प्रदान करत असते. आता त्यामुळे अशा ज्या प्रक्रिया असतील की ज्या आपलं धैर्यवर्धन करतील, बलवर्धन करतील, आत्मबलवर्धन करतील, त्या सगळ्या प्रक्रिया या पार पाडाव्या लागतात. यत्नवादाच्या आणि निग्रहवादाच्या बळकट शिडीनशी आपल्याला हा प्रवास, हा सागरातला प्रवास हा करावा लागतो. म्हणजे या अशा बोधीद्वारा संसार सागरातला प्रवास हा योग्य दिशेनं तरून जावा लागतो आपल्याला, आणि त्याला श्रद्धान्वित बुद्धिवादाचे सुकाणू असावे लागतात. नेभळट, बुळचट, क्लांत, निर्विण्ण, दीन, विमनस्क, दिशाहीन, पराभूत अशा तथाकथित अध्यात्मवादी जे लोक आहेत, किंवा नियतीवादाच्या बिनशिडाच्या बोटीमध्ये प्रवास करणारे जे अध्यात्म साधक आहेत, त्यांना हा प्रकार साधत नसतो. अवैदिक स्रोताचा आणि अध्यात्मवादाचा हा, म्हणजे अवैदिक स्रोताचा जो अध्यात्मवाद आहे त्याचा हा निस्तेज, त्यांचा तो निस्तेज क्लांतवाद, शून्यवाद, विमनस्कवाद आणि पराभूत जीवनवाद हा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे वैदिक प्रणालीमध्ये नेमकं या विरुद्ध चित्र आपल्याला दिसतं. आणि वैदिक असे तेजस्वी अध्यात्मवादी जे आहेत ते काय सांगतात, चला उठा अशा स्फुरणा जागोजागी देत असतात. या पार्श्वभूमीवर गीताशास्त्राचा उपदेश संग्राम भूमीवर आहे आणि जीवन हा एक संग्राम असतो, या गोष्टी वैदिक अध्यात्म परंपरेला ठळकपणे सांगतात, ठळकपणे मांडतात. आलं का लक्षात? म्हणजे अध्यात्मवाद, आध्यात्मिक प्रवास हा एक संग्राम आहे आणि भगवद्गीता त्या पार्श्वभूमीवर, युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगितली गेली आहे. तर त्यात आपला हा तेजस्वी अध्यात्मवाद हा ध्वनित आहे. ऐत्रिय ब्राह्मणामध्ये म्हटलेलं आहे, आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वे तिष्ठति तिष्ठतः शेते निपद्यमानस्य चरति चरतो भग. ही श्रुती असं म्हणते, जो झोपला आहे त्याचं भाग्यही झोपलंय, जो सुसाट सुटला आहे त्याचं भाग्यही सुसाट सुटलंय, जो बसला त्याचं भाग्यही बसलं, जो उठला त्याचं भाग्यही उठलं, असं हे मार्मिक विज्ञान आपल्या श्रुतीने मांडलेलं आहे. काटक श्रुती या ठिकाणी पुन्हा स्मरते की ती म्हणते की निःश्रेयसाचा मार्ग हा क्लांत, रड्या वृत्तीच्या, गळक्या वृत्तीच्या निस्तेज लोकांसाठी नाहीये. सहसा आपल्याला अध्यात्माच्या प्रांतात दिसणारे लोक कसे दिसतात, कसे असतात, ते तर असे निस्तेज, रडवय्ये, गळक्या वृत्तीचे, क्लांत अशा प्रकारचे लोक आपल्याला दिसतात. पण खरं म्हणजे अध्यात्मवाद हा तेजस्वी मार्ग आहे. या अध्यात्म मार्गाबद्दल ही काटक श्रुती म्हणते, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत शूरस्य धारा निशितो दुरत्या दुर्गम पथस्तत कवयो वदंती. अशा प्रकारे हा मार्ग असल्याचं काटक श्रुती सांगून जाते. ती काय म्हणते, उठा, जागे व्हा, श्रेष्ठ अशा आचार्यांकडे जाऊन आत्मज्ञान मिळवा. वस्ताऱ्याची पाजळलेली धार जशी दुर्लंघ्य असते तसाच हा अभ्युदयाचा मार्ग दुर्गम आहे, असं सत्यान्वेषक कवी ऋषी क्रांतदर्शी ऋषी म्हणतात. असो, त्यामुळे या ठिकाणी अभ्यास या पदानं श्रम परिश्रमादी आयास प्रयासादी प्रग्रह निग्रहादी चित्त संस्कृतीकरणासाठी यत्न असा करणं
हे योग्य असतं. ते प्रयत्न शारीर स्तरावर असतील किंवा इंद्रियिक स्तरावर असतील किंवा शरीर विज्ञान स्तरावर असतील किंवा चैतिक स्तरावर असतील, अशा प्रकारे अभ्यास विषयक पूर्वपीठिका आपण आता तयार केली आहे. आता वैराग्याच्या संकल्पनेचा आपण थोडासा परिचय करून घेऊया, पूर्वपीठिका समजून घेऊया. आता वैराग्य या पदाचा अर्थ सांगताना सूत्रकार म्हणतात दृष्टानुश्रविक विषय वी दृष्णस्य, अशा प्रकारे ते म्हणतात. अर्थात दृष्टानुश्रविक विषय वी तृष्णीय, याचा अर्थ इहपारलौकिक विषयांमध्ये भोगराहित्य असा नसून तृष्णाराहित्य असा आहे. विषयांमध्ये तृष्णा कमी करणं, तृष्णा घालवणं, असा हा वैराग्याचा अर्थ आहे. गीताशास्त्रात सुद्धा हाच अर्थ आहे असं गीता भाष्यकारांचं त्यांचा जो अभिप्राय आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं. शंकर भाष्यामध्ये असं म्हटलंय की वैराग्यानां दृष्टा दृष्ट भोगेषु दोष दर्शनाभ्यासात वैतृष्ण्यम, वितृष्णात सांगितले त्याने. तर रामानुजाचार्य म्हणतात आत्मातिरिक्त विषयेषु अपि दोषकरत्व दर्शन जनितम वैतृष्ण्यम. आणि पातंजल शास्त्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा अर्थ आहे. वैतृष्ण्य परक आणि इहपारलौकिक विषयांमधली तृष्णा ती घालवून त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल वितृष्णा येणं, अशा प्रकारे वैराग्याचा अर्थ आपल्या वैदिकांनी केलेला आहे. अध्यात्म, योग, धर्म आणि मोक्ष या शास्त्रांमधून सुद्धा अभ्यास वैराग्याचा पुरस्कार हा एकमुखानं केलेला आहे. इतकंच नव्हे तर त्यांना अत्यंत महत्व सुद्धा आहे. त्यामुळे अभ्यास वैराग्य ही जोडगोळी आदर्शवादी नीतिमूल्यातून उभी राहिलेली आहे आपल्याला वाटतं, सर्वसामान्यपणे अशी समजूत आहे. परंतु यामध्ये आदर्शवादापेक्षा वास्तववादच जास्त दाटून भरलेला आहे. अभ्यास आणि वैराग्य यांचं जर आपण गुणत्रय परिणाम परीक्षणावरून जर आपण पाहिलं तर या निष्कर्षणाला या ठिकाणी बळकटी येते. त्यामुळे त्यांचं आपण परीक्षण गुणपरिणामावरून करूया. असं आहे की व्यष्टी आणि समेष्टीतील सर्व परिणाम हे प्रकृती विलास किंवा गुणत्रय परिणाम असतात. सत्वरजतम या तीन गुणांचे ते आविष्कार असतात. त्यामुळे मानवी मनावर त्यांच्या प्रवृत्ती निवृत्तीवर, म्हणजे माणसाच्या प्रवृत्ती निवृत्तीवर गुणत्रयांचं नियंत्रण कसं असतं हे पाहिल्यावर अभ्यास आणि वैराग्य हे गुण व्यवस्थापनेद्वारा कसे असू शकतात हे आपल्या लक्षात येईल. अध्यात्म किंवा योग यामध्ये आपली प्रधान भूमिका कशी पार ते पाडतात हे आपल्याला लक्षात येईल. अभ्यास म्हणजे चित्त शांतावस्थेसाठी होणारा प्रयत्न आणि वैराग्य म्हणजे वैषयिक अस्पृहा. आता या दोन्हींच्या द्वारा चंचल रजोगुण आणि मोहकारक तमोगुण यांची पीछेहाट होऊन सत्वगुणाचा मार्ग खुलतो, सत्वगुणाचा उत्कर्ष होतो हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. रजोगुण आणि तमोगुण हे विवेकापासून बुद्धीला परावृत्त करून अन्यथा व्यापारामध्ये गुंतवतात. अलग लक्षात, रजोगुण आणि तमोगुण हे चित्ताला विवेकापासून किंवा बुद्धीला विवेकापासून भ्रष्ट करून परावृत्त करून अन्यथा व्यापार जो आहे अविवेकाचा जो व्यापार आहे त्याच्यात गुंतवतात. बुद्धीतला रजोगुण म्हणजे चंचलता ही अभ्यासाद्वारा क्रमाक्रमानं दाबली जाते. चित्तातील गतिशीलता हा धर्म क्रमाक्रमानं स्थितिशीलतेद्वारा ग्रासला जातो. वैराग्याद्वारा त्या गतिशील आणि चंचल आणि भरकटणाऱ्या मनाला जोदना मिळत नाही. वैराग्याद्वारा मोहाला ग्रहण लागल्यानं चित्ताच्या बहिर्गमला आणखीनच अटकाव बसतो. तसंच ज्यावेळी चित्त हे अतिशक्त तमोगुणामुळे आलस्य, जाड्य, अकर्मण्य, शैथिल्य, तंद्रा आणि विचैतन्य
याने आवरित होतं, तेव्हा अभ्यासरूप विद्युती झणझणारानं त्याला सत्वर करता येतं, शैथिल्यादी तमोगुणांना झटकून टाकता येतं. त्याचप्रमाणे अतिशक्त रजोगुण हा चित्ताला क्रिया व्यापारामध्ये घुसळून काढीत असल्यानं वैराग्याचा प्रकार गतिमान चित्तातली हवास काढून घेण्यासारखा असतो. अध्यात्माच्या मार्गात दोन प्रमुख प्रतिवादी शक्तींना तोंड द्यावं लागतं. त्यांना तोंड देण्यासाठी किंवा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य यातले अंगभूत गुणसामर्थ्य जे आहे त्याद्वारा हे आपल्याला साध्य होत असत. आणि हे दोन्ही योगोपाय आध्यात्मिक अभ्युदयोपाय ठरतात. म्हणजे हे केवळ योगोपाय नाहीये, अभ्यास वैराग्य हे केवळ योगोपाय नाहीये तर ते आध्यात्मिक अभ्युदयाचे उपाय आहेत. आता या प्रतिपक्षी शक्ती म्हणजे ज्या शक्ती रजोगुणाच्या अधिपत्याखाली असतात, म्हणजे कामुकत्व, विषय लालसा, लिप्सा, तृष्णा, वासना, विकारग्रस्तता, अनुराग, चांचल्य, अतिगतिमानता, अस्वस्थता, हे ते सगळे विकार आहेत. तसंच ज्या शक्ती तमोगुणाच्या अधिपत्याखाली असतात त्या म्हणजे मोह, जाड्य, विचैतन्यावस्था, शैथिल्य, प्रमाद आणि बुद्धिमांद्य. अशा प्रकारे रज आणि तमोगुणा सैन्यामध्ये हे अतिरथी महारथी असतात. अलग लक्षात. आता रजोगुणाच्या अधिपत्याखाली चित्ताला किंवा योग साधनेला अभ्युदयाला प्रतिपक्ष कोणाचे असतात किंवा त्याचे शत्रू कोण, हे अतिरथी महारथी कोण? रजोगुणाद्वारा प्राप्त झालेले अतिरथी महारथी म्हणजे कामुकत्व, विजयलालसा, लिप्सा, तृष्णा, वासना, विकारग्रस्तता, अनुराग, चांचल्य, अतिगतिमानता आणि अस्वस्थता. तर दुसरा जो फोर्स आहे तो म्हणजे तमोगुणाचा. तर तमोगुणाच्या सैन्यांमध्ये जे अधिपती अतिरथी महारथी असतात ते कोण असतात? तर मोह, जाड्य, विचैतन्यावस्था, शैथिल्य, प्रमाद आणि बुद्धिमांद्य. तर हे असे अभ्यास वैराग्याचे प्रतिपक्षी आहेत. अर्थात या अभ्यास वैराग्य साधनेमध्ये या अतिरथी महारथींना निशक्त करणं, त्यांचा प्रभाव कमी करणं हा या ठिकाणी ध्वनिदार्थ आहे. या दोन्ही प्रकारच्या विकारांचा प्रतिकार आणि पारिपत्य असं केल्यानंतरच शांत आणि निर्विकार सत्वाला बुद्ध्याधिष्ठित होता येतं. तोपर्यंत सत्वगुणाला बुद्धीच्या सिंहासनावर जागा नसते. अर्थात त्यांचं पारिपत्य करून आपल्याला सत्वगुणाला बुद्धीच्या सिंहासनावर बसवता येतं. आता ही जी रजतमाची पदच्युती असते आणि सत्वाचं बुद्ध्यारोहण असतं, या दोन्ही गोष्टी अभ्यास वैराग्याद्वारा घडत असतात. म्हणजे या ठिकाणी एवढं लक्षात घ्या की अभ्यास साधना आणि वैराग्य साधना म्हणजे काय. वैराग्य कदाचित दुरापास्त वाटेल, अभ्यासही दुरापास्त वाटेल, पण अभ्यास साधना आणि वैराग्य साधना हे जर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न असा असेल की रजतमगुणांची पदच्युती करून सत्वगुणाला बुद्धीच्या सिंहासनावर बसवणं हीच अभ्यास साधना आणि वैराग्य साधना असते. अभ्यास हा रजाधिक्य आणि तमनिम्न अशा गुणभूत विकारांशी मुकाबला करतो. आलं का लक्षात? अभ्यास हा जो प्रकार आहे, ही जी साधना आहे, ती रजप्रधान आणि तमगौण अशा विकारांशी मुकाबला करते. तर वैराग्य हे तमप्रधान आणि रजगौण अशा विकारांशी मुकाबला करते. आणि या दोहोंद्वारा सत्वगुणाला अधिकार प्राप्त होऊन विवेक, ज्ञान, धर्म आणि वैराग्य, तसंच शांतता, नीतिमानता, विचक्षणता, मायाहीनता, अषठता, अनहंकारिता, निर्मलता, विमलता, रुजुता, समाधानीयता,
आणि निर्द्वंद्वावस्था वगैरे हे धर्म उदित होत असतात. आणि योग मार्गावरचा आणि आध्यात्मिक अभ्युदयाकडचा मार्ग हा त्यामुळे निष्कंटक होत असतो. आता अभ्यास आणि वैराग्याच्या हा जो वरचा आपण गुणविश्लेषणाचा प्रकार पाहिला, सत्वरजतम गुणाद्वारा विश्लेषणाचा प्रकार पाहिला, त्याद्वारे आपल्याला असं स्पष्ट म्हणता येतं की अध्यात्म मार्ग किंवा योग मार्ग आणि तदगत संभवनीय संसार विन्मुखता हा पराभूत निष्क्रियवाद किंवा पलायनवाद नसून आणि हतबल हतवीर्य असा पौरुषहीन पुरुषार्थ नसून तसंच जीवनसंग्रामामध्ये प्रतिकार शून्य असा नकारात्मक यतिवाद नसून, यतिवाद म्हणजे संन्यस्त वृत्ती, असा यतिवाद नसून रजतम गुणांविरुद्ध उभारलेला घनघोर विजयी संग्राम असतो. लक्षात, अभ्यास आणि वैराग्य या योगधर्मांमध्ये जीवनामधील पराभूत प्रतिकाराभाव नसतो. म्हणजे आपण निशक्त ठरल्यानंतर कसं प्रतिकार करून करणं सोडून देतो, प्रतिकाराचा अभाव असतो, तसा हा पराभूत प्रतिकाराचा अभाव नसतो. तर जाज्वल्यमान असा संग्राम्य वृत्तीतील खडा प्रतिकार असतो. वैदिक स्रोतातील अभ्यास वैराग्य आणि अवैदिक स्रोतातील अभ्यास वैराग्य यामध्ये शशिसूर्यवत असा भेद हा यामध्ये आपल्याला दिसतो. अलग लक्षात, वैदिक स्रोतातला अभ्यास वैराग्य हा प्रकार आणि अवैदिक स्रोतातला अभ्यास वैराग्य हा प्रकार ह्याच्यामध्ये जो प्रचंड भेद दिसतो, शशिसूर्यवत भेद आहे तो यामुळे. जाज्वल्यमान अभ्यास वैराग्य जोपासणं हाच आपल्या संत महंतांच्या जीवन संग्राम मध्ये आपल्याला दिसतो. संत महंतांचा जर आपण त्यांचा जीवन संग्राम पाहिला तर त्याच्यात हा हे जाज्वल्य दिसत. भक्त शिरोमणी तुकाराम या ठिकाणी म्हणतात आणि ते स्मरत, रात्रंदिवस आमा युद्धाचा प्रसंग. आता तुकारामांसारख्या भक्त शिरोमणी त्यांनी असं म्हणावं की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, म्हणजे हा संग्राम कसा असेल हे आपल्याला स्पष्ट कळत. यामध्ये वैदिक जाज्वल्यमान वैराग्याचं मनोविज्ञान कोटी भास्कराप्रमाणे तळप, अर्हत सौगत धर्मप्रभावातून प्रसृत झालेला रडवा पराभूत जीवनाचा निर्वीर्य अशा वैराग्याचा प्रकार, याचा प्रभाव आपल्या यती धर्मावर पडलाय यासारखं दौर्भाग्य नाहीये. त्या निराशावादी आणि वैफल्यग्रस्त जीवन प्रणालींना हिंदू मनानं झटकून टाकावं आणि उठावं असाच वैदिक ऋषीमुनींचा आणि संत महंतांचा सतत प्रयत्न आहे. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे की वैदिक स्रोतातलं वैराग्य जाज्वल्यमान आहे हे रडगाणं नाहीये, पण आज वैराग्य म्हटल्यानंतर आपल्याला काय दिसतं तर त्या ठिकाणी रडगाणं असतं. निर्वीर्य असं ते वैराग्य असतं, पराभूत जीवनाचं ते रडगाणं असतं, निस्तेज रडवा असा तो प्रकार असतो. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वैराग्य हे काय असतं हे समजून घ्यायला पाहिजे. एकंदरीत निःश्रेयसाचा मार्ग हा अभ्यास वैराग्याद्वारा जीवनसंग्राम असून जीवनसंग्रामापासून पलायनवाद सांगणारा निस्तेज पराभूत यतिवाद नाहीये. कारण सहसा आपल्याला असं दिसतं वैराग्य वैराग्य म्हणून जे घेतात ते काय, तर जीवनामध्ये वैफल्य आलं, जीवनसंग्रामामध्ये वैफल्य आलं, जीवनाला पुरसिद्धी मिळाली नाही म्हणून एक प्रकारे तो पलायनवाद असतो. तर जीवनसंग्रामातून पलायनवाद सांगणार हे वैराग्य नसतं, तर जीवनाला अध्यात्मासाठी निःश्रेयसासाठी संग्राम ठरवणार असं वैराग्य असतं, संग्राम बनवणार असं वैराग्य असतं, जीवन संग्राम बनतो त्या ठिकाणी. अर्थात अभ्यास वैराग्य हे मोहजाल विषयजाल याविरुद्ध उठवलेली सशस्त्र बंडाळी असते, ते प्रखर प्रतिकार असून त्यात पळवाटा नसतात. वैराग्यामध्ये असा प्र
प्रखर प्रतिकार असतो पण पळवाटा नसतात. आता काही योग संप्रदायांमध्ये साधकावस्था आणि सिद्धावस्था कल्पून अभ्यासरूपी साधना ही सिद्धावस्थेत शिल्लक राहत नाही असा एक समज प्रसृत आहे. एक दोन किंवा तीन तपांची साधना पर्याप्त असते असाही एक गैरसमज आहे, गोड गैरसमज आहे. पण अभ्यास हा दीर्घकाळ निरंतर सत्कार भावाने व्हावा असं आवर्जून सांगताना सूत्रकारांना दीर्घकाळ म्हणजे किती काळ अपेक्षित असतो, निरंतर म्हणजे नेमकं काय, हा विचार आपण या ठिकाणी करायला पाहिजे. अर्थात हा विचार आगामी सूत्रातून करायचा असल्यामुळं आपण तात्पुरता तो या ठिकाणी स्थगित करतो. पण या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की अध्यात्मामध्ये अंतिम ध्येय गाठेपर्यंत अभ्यास किंवा वैराग्य यापासून रजा घेता येत नाही किंवा प्रमाद करता येत नाही. विशेषतः अभ्यास आणि वैराग्य यांचा या शास्त्रामध्ये योगोपाय म्हणून निर्देश असल्यानं साध्य सिद्धीपर्यंत म्हणजे साध्य आपल्याला सिद्ध होईपर्यंत उपाय हा क्षय पावत नसतो असं म्हणावं लागतं. म्हणजे इष्टप्राप्ती किंवा परमोत्कर्षाच्या प्राप्तीपर्यंत किंवा आपल्याला अभ्यास वैराग्य साधनाही चालू ठेवावी लागते आणि तत्पूर्वीच उपायांचा क्षय होतो असं म्हणण्यानं असं जर क्षणभर मांडलं की परमोच्च प्राप्तीपूर्वीच अभ्यास वैराग्य साधनाही संपते असं जर म्हटलं तर त्यांना उपायच मानता येत नाही. कारण क्षणभर असा विचार करा की उपाय ज्याला कशाला म्हणतात म्हणतात. जर अभ्यास वैराग्यरूप उपाय जर परमसिद्धीच्या पूर्वीच गळून पडत असतील मग त्यांना उपाय कसं म्हणता येईल? अलग लक्षात. म्हणजे अभ्यास वैराग्य साधना गळून पडल्यानंतर परमोत्कर्ष प्राप्ती होते असं म्हटलं तर गळून पडणारे अभ्यास वैराग्य उपाय ठरत नाहीत, नाहीतर ती एक प्रकारची मृत प्रसूती ठरेल. एखाद्या मृत झालेल्या स्त्रीला प्रसूती झाली तिची प्रसूती झाली असं म्हणण्यासारखं होईल. त्यामुळे या ठिकाणी असा अर्थ पक्का मनाशी बांधला पाहिजे की उपाय जे असतात ते परमप्राप्तीपर्यंत चालूच असतात. अर्थात अंतिम ध्येय जे कैवल्य ते प्राप्त होईपर्यंत अभ्यास वैराग्य या उपाय द्वयांचं महत्व आणि अंगीकारत्व अबाधित असत. कारण आजकाल असं दिसत किंवा तो पोचलेला आहे अशी एक संकल्पना मानत असते. त्यांनी कशाला करायला पाहिजे? तो पोचलेला आहे. तर अध्यात्मामध्ये हा प्रकार नसतो. तो पोचलेला आहे म्हणून त्यांनी अमुक करायला नको तमुक करायला नको याची अभ्यासाची अपेक्षा नाही, वैराग्याची अपेक्षा नाही असं म्हणता येत नाही. तर परमप्राप्तीपर्यंत परमोत्कर्ष प्राप्तीपर्यंत या साधना या चालूच राहाव्या लागतात अशा तात्पर्यावर योगवासिष्ठ्यामधलं एक वचन स्मरत. ज्ञेयम यावत न विज्ञातम तावत तावन्न जायते विषयेषु अरतिजम तो मरुभूमी लता यथा. याचा अर्थ असा की अंतिम ध्येय गाठेपर्यंत विषय हे चित्तभूमी तुटत असतात जसं जमिनीतून गवत हे स्वाभाविकपणे डोकावतं तसे विषय हे स्वाभाविकपणे या छतात त्याला वरच्यावर अभ्यास वैराग्य रूप काटछाट व्हावी लागते. असो स्पृहा तृष्णा आणि वैराग्याभाव हा अध्यात्मातला सर्वात बलाढ्य असा प्रतिपक्ष असतो. कारण काम वासना इच्छा आकांक्षा यांना अंतच नसतो. विष्णू पुराणामध्ये म्हटलंय की ही पृथ्वी सुद्धा त्याच्या हिरण्य रजतादी संपत्तीद्वारा पृथ्वीच्या पोटी जी संपत्ती आहे, चेतन अचेतन अशी जी संपत्ती आहे, ती सगळी संपत्ती अगदी पशु स्त्रियांपासून भूगर्भस्थ हिर माणक या सगळ्यांपर्यंत जी काही संपत्ती आहे ती सबंध पृथ्वी संपत्तीसह एका माणसाला द्यायची म्हटली तरी त्या एका माणसाला ती अपर्याप्त आहे. कारण त्याच्या तृष्णेला सीमाच नसते, मानवी तृष्णेला सीमाच नसते.
असते ती तृष्णा निस्सीम असते. आता हे कसं काय? तर काम हा कामना पूर्तीनं शमत नसतो, तर प्रत्येक इच्छापूर्ती ही कामाग्नीमध्ये तुपाची आहुती देण्यासारखीच असते. असे अग्नीमध्ये तुपाची आहुती देऊन अग्नी कधी शमन होईल का? साहजिकच नाही. तसंच कामना पूर्ती म्हणजे हा जो कामाग्नी आहे, या कामाग्नीमध्ये तुपाची आहुती देण्यासारखा आहे. मग तो कामाग्नी कसा शमेल? असो, जसा तुपाने अग्नी भडकतो तसा कामना तृप्तीनं कामाग्नी भडकत असतो, अशी एक मार्मिक स्मृतिवचन या ठिकाणी आठवतात. विष्णू पुराणामध्ये म्हटलंय, न जातो कामः कामानां उपभोगेन हविषा कृष्णवर्त्वेव भूय एव अविवर्धते यत् पृथिव्या व्रीहियवं हिरण्य पशवस्त्रियः एकस्यापि न पर्याप्तं तस्मात् तृष्णा परित्यजेत. असा फार मार्मिक उपदेश आपल्या स्मृतीतून झालेला आहे. वैदिक स्रोताच्या अध्यात्मामध्ये अभ्यास वैराग्य हा उपाय पर्याय रहित असतो असं प्रामाण्य भागवतामध्ये दिसत. काही नव्य वेदांती योग साधनेविषयी तिरस्कार भाव किंवा सपत्न भाव ठेवतात आणि त्यांनी वेदांत या विषयाचा श्रुती स्मृती शास्त्रीय काथ्याकूट केलेला आहे. वेदांत म्हणजे काय? तर श्रुती स्मृती यातल्या वचनांचा काथ्याकूट, असाच नव्य वेदांत्यांनी वेदांताचा केलेला अर्थ आहे. पण ते अभ्यास आणि वैराग्य या उपायांविषयी कोणतंही दुमत बाळगत नाहीत. पण अभ्यास वैराग्य या साधनांच्या जुळवणीसाठी अष्टांग योगाभ्यासाशिवाय ती होऊ शकते हा त्यांचा शुद्ध बळकट असा भ्रम आहे. भागवतामध्ये ही जोडगोळी योगिक साधनेने किंवा योग साधनेने उभारली जाते असं प्रतिपादन स्पष्ट सापडतं. कारण असं आहे, काही वेदांती म्हणतात की अभ्यास वैराग्य मान्य करतो, हवे अभ्यास हवे वैराग्य हवे, पण यासाठी अष्टांग साधनाच करायला पाहिजे असं काही नाही, असा एक त्यांचा भ्रम आहे. तर त्याबद्दल असं सांगायचंय की भागवतामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की याला पर्याय नाहीये. अभ्यास साधना वैराग्य साधना म्हणजे अष्टांग साधनाच करावी लागते. तर या ठिकाणी भागवत पुराणात म्हटलंय, मन एकत्र संयुंजित श्वासोजितासन वैराग्याभ्यासेन योगेन ध्रियमाण मता. अभ्यास वैराग्य म्हणजे चित्तस्थैर्य आणि तृष्णाभाव, तृष्णेचा अभाव, या दोन्ही गोष्टी चित्ताच्या किंवा मनाच्या प्रकृतीत किंवा विकृतीत संभवू शकत नाहीत. आलं का लक्षात? चित्ताच्या प्रकृतीत सुद्धा चित्तस्थैर्य आणि तृष्णात्याग हे त्याच्या प्रकृतीतही नसतं किंवा प्रकृतीत संभवू शकत नाही किंवा विकृतीत संभवू शकत नाही. कारण असं आहे, मनाचा स्वभाव चंचल आहे, इंद्रियांची ओढ ही विषयांकडे असते, त्यामुळे हे चित्त स्थैर्य आणि वैराग्य ही जी चित्ताची प्रकृती आहे त्या प्रकृतीमध्ये सुद्धा संभवू शकत नाही आणि चित्ताची जी विकृती आहे त्यातही संभवू शकत नाही हे स्पष्टच आहे. म्हणजे चित्ताची विकृती म्हटल्यानंतर ते अतिचंचल असणार आणि अतिविलासी चैनी वगैरे असणार, त्यामुळे चित्ताच्या प्रकृतीत किंवा विकृतीत हे दोन्ही प्रकार संभवू शकत नाहीत. तर चित्ताच्या उच्च अशा संस्कृतीतच अभ्यास आणि वैराग्य हे संभवू शकतात. लक्षात, चित्ताच्या उच्च अशा संस्कृतीमध्ये अभ्यास आणि वैराग्य या गोष्टी संभवू शकतात. चित्ताच्या निकोप आणि शांत स्वास्थ्यामध्ये त्या दोन्ही गोष्टी संभवू शकतात. म्हणजे या दोन्ही गोष्टीला चित्ताचं स्वास्थ्य हवं आणि आपल्या शरीर स्वास्थ्य म्हणजे काय माहिती असतं की बाबा रोग विमुक्ती असते किंवा आरोग्य चांगलं असतं, अनारोग्य अजिबात संभवत नाही. अशा प्रकारे आपल्याला शरीराची निकोप प्रकृती ही समजू शकते. पण चित्ताची जी निकोप प्रकृती आहे ना
त्या निकोप प्रकृतीमध्ये काय संभवे, तर अभ्यास वैराग्य हे दृढ होतील. या दोन्ही गोष्टी तेव्हाच संभवू शकतात, म्हणजे चित्ताच्या निकोप अशा आणि शांत अशा स्वास्थ्यामध्येच या दोन्ही गोष्टी संभवू शकतात. अर्थात या गोष्टी केव्हा संभवतात, तर ज्याला चित्त हे उच्च अशा संस्कृतीमध्ये असेल, ना ते प्रकृतीमध्ये अडकलं असतं ना विकृतीमध्ये अडकलं असतं, तर उच्च संस्कृतीमध्ये ज्याला ते चित्त असतं त्यावेळेला अभ्यास वैराग्य ह्या गोष्टी संभवू शकतात. आता हे दोन्ही उपाय शरीरावयव म्हणजे शरीराचे अवयव, शरीर आणि शरीराचे अवयव, इंद्रिय, मन, मस्तिष्क, मज्जा यांच्या संयुक्त प्रयत्नानं आविष्कृत होत असल्यानं त्या सर्व घटकांमध्ये निकोप, आरोग्य आणि परस्पर संतुलन आवश्यक असतं. योगशास्त्राचा हा मोठा असा एक शोध आहे की योगशास्त्राने असं सांगितलंय की या अभ्यास आणि वैराग्य किंवा कुठल्याही प्रकारच्या उच्च संस्कृतीसाठी, चित्ताच्या उच्च संस्कृतीसाठी शरीराचे अवयव, इंद्रिय, मन, मस्तिष्क, मज्जा यांच्यात एक प्रकारे संयुक्त प्रयत्न व्हायला पाहिजे. या ठिकाणी केवळ ही चैतिक साधना आहे, मानसिक साधना आहे, आध्यात्मिक साधना आहे, याला शरीराचं काय काम, याला मनाचं काय काम, अशा प्रकारे या ठिकाणी अजिबात पक्ष घेतला जात नाही. योगदर्शी योगशास्त्रामध्ये मनाला कमी लेखणं, शरीराला कमी लेखणं, नाही असं आहे की नवव्या अध्यात्मामध्ये शरीराला कमी लेखण्याचे प्रकार आपल्याला दिसतातच. हे काय शरीर आहे, पंचमहाभूतांचा गोळा आहे, पिंडाचा गोळा आहे, अशा प्रकारे शरीरा एका प्रकारे सपत्न भावानं पाहिलं जातं किंवा शरीराला कमी लेखलं जातं. शरीरापेक्षा मानसिक साधना ही उच्च मानली जाते, मानसिक पेक्षा ही आध्यात्मिक साधना उच्च मानली जाते, अशा प्रकारे केवळ एक ज्याला शुष्क तर्क म्हणतात असा शुष्क तर्क तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये फार आहे. पण योगशास्त्रामध्ये या ठिकाणी असं म्हटलंय, आता सांगितल्याप्रमाणे की शरीराचे अवयव म्हणजे हात पाय, हाताची बोट, पायाची बोट, हातातले पेशी, पायातले पेशी, शरीरातल्या प्रत्येक अवयवांमधले पेशी, तसेच सगळी इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, मस्तिष्क, मज्जा, ग्रंथी या सगळ्यांमध्ये काहीतरी सुसंस्कृतीकरण व्हावं लागतं आणि त्या दृष्टीने योगसाधना ही कार्यान्वित होत असते. अलग लक्षात, म्हणजे योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध म्हटल्यानंतर योग हा काहीतरी केवळ चैतिक आहे असा एक तात्विक भाग किंवा ज्याला थिओरॉटिकल भाग म्हणतात तो फार चुकीचा आहे. चित्त म्हटल्यानंतर सबंध शरीर संघात हा त्या चित्ताला घडवत असतो आणि चित्ताद्वारा तो घडत असतो. त्यामुळे चित्तावर जर काही सुसंस्कृती करायची असेल, त्याचं जर सुसंस्कृतीकरण व्हायचं असेल, तर ते करण्यासाठी शरीरावयव, इंद्रिय, मन, मज्जा, ग्रंथी, शरीराचा प्रत्येक अणू परमाणू हा त्या ठिकाणी वापरला जातो आणि त्याचा योग्य विनियोग करून सुसंस्कृतीकरण हे त्या ठिकाणी आविष्कृत केलं जातं. त्या सगळ्या घटकांमध्ये निकोप, आरोग्य, परस्पर संतुलन हे आवश्यक असतं. शरीर संघात जो बनलेला आहे त्यात विविध संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांमध्ये संतुलन हे आवश्यक असतं आणि त्याद्वाराच ही साधना घडत असते. त्या संघाताच्या निकोप आरोग्यासाठी आणि शांत स्वास्थ्यासाठी अष्टांग योगाचं अनुष्ठान अत्यावश्यक असतं. यमनियम हे माणसाच्या अंतःकरणाच्या विकृती ज्या असतात त्या विकृतींना घालवत असत. यमनियम जे आहेत ते अंतःकरणाच्या विकृतींना नष्ट करत आणि त्यांच्या प्रकृतीतून विकसित उच्च अशी संस्कृती उभारवून अंतःकरणाला अभ्यास वैराग्य यांच्या सर्जनामध्ये अधिकार प्राप्त करून देत. अलग लक्षात, तर आसन प्राणायाम जे आहेत किंवा आसन प्राणायाम प्रत्याहार
हे शरीर इंद्रिय संघात म्हणजे ज्याला शरीराची फिजिओलॉजी म्हणतात किंवा आणि तसंच मज्जा मस्तिष्क मेरू मज्जा पृष्ठवंशीय यावर एक प्रकारचे योगिक संस्करण करून जातात. आसन म्हणजे केवळ शरीराचा व्यायाम नाहीये, तर त्याचा जर गुह्य अर्थ पाहिला तर त्या ठिकाणी असं लक्षात येतं की आसन हे आसन ही या मज्जा मस्तिष्कीय मेरू शरीर संस्था या सगळ्यांना त्यांचं एक सुसंस्कृतीकरण करण्यासाठी फार मोठे योगदान त्या ठिकाणी करत असतात. अर्थात योगिक संस्करण करत असतात. अर्थात प्राणायामाचा अशा प्रकारचा आपण जास्त सूक्ष्म आणि खोलवर असा परिणाम असतो याच संदर्भामध्ये. तसंच प्रत्याहाराचा सुद्धा फार अंतकोशामध्ये तशाच प्रकारचा परिणाम असतो. म्हणजे जे आसनं करतात आसनांद्वारा चित्तावर जे होत असतं त्याच प्रकारचा परिणाम हा प्राणायाम असतो, पण अजून जरा उच्च स्तराचा सूक्ष्म अशा स्तराचा होत असतो. आणि प्रत्याहार सुद्धा काही त्यापेक्षा वेगळं काही करत नाही. जे साधतात त्यांना परमसूक्ष्म अशा स्तरावर प्रत्याहारे घडवत असतात. म्हणजे तीच संस्कृती जास्त उच्च श्रेणीची अशा प्रकारे करत असतात. त्यामुळे चित्ताच्या दृष्टीनं आसन काहीतरी एक करतं आणि प्राणायाम दुसरंच काहीतरी करतं आणि प्रत्याहार तिसरंच काहीतरी करतं अशा प्रकारे त्यांचं फलदान नाहीये किंवा योगदान नाहीये. आसन हे थोडे जे स्थूल परिणामामध्ये करत असतील किंवा स्थूल स्तरावर करत असतील तर प्राणायाम अजून जरा सूक्ष्म स्तरावर जाऊन तेच घडवतो. प्रत्याहारात त्याही पेक्षा सूक्ष्म स्तरावर जाऊन तेच घडवत असतो. असो आणि धारणा ध्यान समाधी याद्वारा तर जो ज्ञान साक्षात्कार होतो त्याद्वारा बुद्धीवर संस्करण होत, विवेक जागृती होत असते. त्यामुळे अष्टांगाचं निःश्रेयस अभ्युदयातलं योगदान हे अमूल्य ठरत. आणि हा भाग आताच्या भागवत वचनामध्ये सांगितलाय, तर भागवत वचनावरचं हे असं विशदन किंवा ज्याला निरूपण म्हणता येईल, तर असं विशाल असं निरूपण या ठिकाणी करून त्याचा अर्थ काय तो या ठिकाणी आपण पाहिला. असो आता अभ्यास आणि वैराग्य रुजवणं, त्यांची जोपासना करणं, त्यांचं अभिवर्धन करणं हा याचा जो एक राजमार्ग आहे हा राजमार्ग म्हणजे अष्टांग योगच आहे. किंबहुना अष्टांग योगाशिवाय अभ्यास वैराग्याचं अनुष्ठानच होऊ शकत नाही. म्हणजे वैराग्य साधना करायची असं जर म्हटलं तर अष्टांगाला टोला देऊन दुसऱ्या कुठल्याही मार्गाने अभ्यास साधना आणि वैराग्य साधनाही करता येत नाही. अभ्यास साधना असं या ठिकाणी म्हटलं जाते, वैराग्य साधना आहे असं म्हटलं जाते. अर्थात अभ्यासाची सुरुवात आणि वैराग्याची सुरुवात ही जर करायची असेल तर अष्टांग हा एकच मार्ग आहे असं आपलं अध्यात्म स्पष्टपणे म्हणतं. मग तो ज्ञानयोग असो आणि कर्मयोग असो आणि भक्तियोग असो, त्या सगळ्या मार्गामध्ये अभ्यास वैराग्याला अनन्य महत्व आहे ही गोष्ट मान्य केल्यावर या ठिकाणी असं स्पष्ट होतं किंवा स्पष्ट समजलं पाहिजे की साधकावस्थेमध्ये अभ्यासासाठी काय करावं, वैराग्यासाठी काय करावं, तर अष्टांग योग करावा असं खरं आपलं मानसशास्त्र उत्तर देत. असो आता अभ्यासामध्ये मधली जी एकाग्रता आहे, इंद्रिय एकाग्रता आहे, चित्त स्थैर्य आहे, हे सगळे शरीर इंद्रिय म्हणजे आपली जी फिजिओलॉजी आहे शरीर विज्ञान त्याच्या सशक्तावस्थेत आणि निकोप अशा आरोग्यामध्येच शक्य होत असत. सर्व शारीर मानसिक संघटनेमाग प्राण हीच सर्व शक्ती असते किंवा एक मूलाधार शक्ती असते. या प्राणाच्या धारणेतच किंवा स्थिरतेतच इंद्रिय स्थैर्य चित्त स्थैर्य हे शक्य असत. तसंच योगिक जी एकाग्रता आहे त्यामध्ये इंद्रियांना उपशमन योग्य करणं
त्यांच्यामध्ये उपशमन क्षमता निर्माण करणं हा प्रकार सुद्धा शरीरेंद्रिय म्हणजे शरीर विज्ञान म्हणजे याच्या संघटनेतील प्राणाच्या उपसंहारात आणि त्याच्या व्यापार निरोधातच शक्य होत असतो. आपले अनुभव हे सतत अदला बदल करत असतात आणि गुणांचा क्षोभ चित्तामध्ये सतत चालू असतो. गुणांचा क्षोभ गुणांमधलं परिवर्तन गुणांमधले फेरफार हे सतत चालू असतात अंतकरणामध्ये चित्तामध्ये हे सतत चालू असतात. गुणांचा क्षोभ हा सतत चालू असतो. समजा आपण एक अंतकरणाची त्रिगुणोस्कोपी ही कायम चालू ठेवली समजा कायम त्रिगुणोस्कोपी चालू ठेवली जसं आयसीसीयू मध्ये हार्टची कंडिशन सतत मॉनिटर करत असतात ब्लड प्रेशर हे सतत मॉनिटर करत असतात तसं जर आपण त्रिगुणोस्कोपी द्वारा सारखं अंतकरणाचं मॉनिटरिंग करत राहिलो तर आपल्याला असं दिसतं की समजा एखाद्या विशिष्ट क्षणामध्ये सुखानुभव आहे आपल्याला विशिष्ट क्षणामध्ये सुखानुभव आलेला आहे सुखावस्था आहे तर त्यावेळेला या अंतकरणाच्या एखाद्या कप्प्यामध्ये सत्वाचा परमाणू हा मोठा असतो विस्तृत असतो आणि त्या तुलनेनं रजाचे आणि तमाचे परमाणू हे लहान असतात कमी असतात. म्हणजे समजा एक आपण अणू घेतला तर अंतकरणाच्या अणूमध्ये तीन फुगे असतात एक सत्वाचा फुगा किंवा सत्वात्मक फुगे काही रजात्मक फुगे काही तमात्मक फुगे. तर ज्यावेळेला सत्व प्रकारची अवस्था असते त्यावेळेला सत्वाचे फुगे जास्त असतात रजत आणि तमाचे फुगे कमी असतात. राजसिक अनुभव असेल तर फुगे जास्त असतात सत्वाचे आणि तमाचे कमी असतात. तमाचा अनुभव असेल तर तमाचे फुगे अधिक असतात आणि सत्व आणि रजाचे फुगे हे कमी असतात. किंवा असं म्हणता येईल की सात्विक अनुभवामध्ये सत्वाचे फुगे मोठे असतात रजतमाचे फुगे लहान असतात. राजसिक अनुभवामध्ये रजाचे फुगे मोठे असतात सत्वाचे आणि तमाचे फुगे लहान असतात. किंवा तामसिक अनुभवामध्ये सत्वाचे आणि रजाचे फुगे हे लहान असतात आणि तमाचे फुगे हे मोठे असतात. आणि मग असं आहे की आपण जर समजा त्याचं सतत मॉनिटरिंग करत राहिलो गुणोस्कोपी अंतकरणाची गुणोस्कोपी चालू ठेवली तर त्यामध्ये सतत परिवर्तन चाललेलं दिसतं फेरफार होत असतात. सत्वप्राधान्य रजोप्राधान्य तमोप्राधान्य ह्यांच्यामध्ये सतत अदलाबदल होत असते आणि म्हणून गुणक्षोभ असं त्याला म्हटलं जातं. अंतकरणामध्ये सतत क्षोभ असतो गुणांचा क्षोभ असतो. म्हणजे एका क्षणी सत्वाचे फुगे मोठे असतील तर दुसऱ्या क्षणामध्ये रजोगुणाचे फुगे मोठे होतील तर तिसऱ्या क्षणामध्ये तमोगुणाचे फुगे मोठे होत असतील. यांच्यामध्ये हे फेरफार सतत 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 चालू असतात. अर्थात त्यात कुठला तरी क्रम असेल किंवा अक्रम असेल क्रम असायला पाहिजे असा नियम नाही क्रम असतोही नसतोही म्हणजे त्यांच्यामध्ये काही निश्चित असं सांगता येत नाही. आलं का लक्षात त्यात कुठल्याही प्रकारचा क्रम नसतो त्याला नियम नसतो त्याच्यामध्ये फेरफार हे होत असतात. आलं का लक्षात म्हणजे त्यात सत्वरजतम असा क्रम नाहीये सत्वरजतम तमरजसत्व असा क्रम नाहीये त्याला अजिबात क्रमच नाही कुठल्याही क्रमानं सत्वरजतम सत्वतमरज रजसत्वतम रजसत्व रजतमसत्व तमसत्व रज तमस रजसत्व अशा प्रकारे कुठल्याही क्रमानं त्यांच्यामध्ये फेरफार हे होत असतात. आलं लक्षात मुख्य म्हणजे त्याच्या सतत परिणाम आल्टरेशन बदल हे होत असतात. आलं का लक्षात. आता ह्या पुढला भाग आपण पुढल्या वेळेला बघूया. कृष्णार्पणमस्तू.